सण उत्सव जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज असून शहरात विविध ठिकाणी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून कडेकोट बंदोबस्ताची दमदार झलक पाहावयास मिळत आहे. कलिंगड काढण्याच्या कारणावरून 5 जणांनी पिकअप वाहन चालकास टॉमीनं मारहाण केल्याची घटना कोडवाडी इथं घडली. सध्या या चालकावर दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहे. काम सुरू असलेल्या सिमेंटच्या रस्त्यावरून मोटरसायकल चालवण्यास विरोध केल्यानंतर 3 जणांनी मिळून एका जबर मारहाण केली. बार्शी तालुक्यातील खांडवी इथं ही घटना घडली. पत्नीच्या खून प्रकरणी पतीला सशर्त जामीन मंजूर झाला असून दररोज त्याला पोलीस स्टेशनला हजेरी द्यावी लागेल. सेवा सदनच्या शताब्दी वर्षाच्या समारोपानिमित्त आयोजित कीर्तन आणि संगीतानं तमाम रसिकांना मंत्रमुग्ध केलं. समारोप समारंभाच्या निमित्तानं सलग 3 दिवस ही सुरेल मेजबानी मिळणार आहे. पैशासाठी वीटभट्टी मालकानं चक्क मजुराचं अपहरण केल्याची घटना घडली असून मजुराच्या पत्नीनं मंगळवेढा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोलापूर जिल्हा परिषदेत मराठा सेवा संघ जेडपी शाखेतर्फे आयोजित रोजा इफ्तार पार्टीनं राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडवत सामाजिक बांधिलकी जोपासली. सोलापूर जिल्ह्यातील 8 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून लढतीचं नेमकं चित्र लवकर स्पष्ट होईल. मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयच व्हेंटिलेटरवर असून वैद्यकीय अधीक्षक अरविंद गिराम हे क्वचितच दवाखान्यात दिसतात अशा तक्रारीची संख्या आता वाढते. या प्रकारामुळे रुग्णांची अतोनात हेळसांड होत असल्याचं जाणवतं. होडगी स्टेशन इथं कय्यूम बलोल खान मित्र परिवारातर्फे आयोजित रोजा इफ्तार पार्टीस राजकीय सामाजिक शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर हा चित्रपट 19 रोजी प्रदर्शित होणार आहे अशी माहिती दिग्दर्शक सचिन धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आजच्या तरुणाईला निश्चितच हा चित्रपट आवडेल असा दावाही त्यांनी केला. आकाश बायजूज या नामांकित संस्थेतर्फे एमएसटी सीएटी अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे अशी माहिती सुरेश सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी शाखेकरता विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असल्याचं त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यातील पहिलं बीएससी नर्सिंग महाविद्यालयाचं उद्घाटन येत्या सोमवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठात्र डॉ सुहास कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. अकलकोट इथं एसएम बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित रोजा इफ्तार पार्टीनं सलोखा भाईचारा आणि ऐक्याचं दर्शन घडवलं.